नमस्कार, मी क्रांती। क्रांती रेसिपी मध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत मऊ लुसलुशीत आणि खूप सॉफ्ट असे दही वडे। दही वडे म्हटलं की आपल्या प्रत्येक सण त्योहाराला म्हणाव किंवा कुठल्याही लग्न समारंभ असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो दही वडे असतातच। तर आपल्याला पण दही वडे यायला नको का? खूप छान असे सॉफ्ट असे तोंडात विरघळणारे आपण आज दही वडे बनवणार आहोत। चला तर बनवायचे आपण आपले दही वडे। दही वडे बनवण्याआधी खट्टी मिठी चटणी बनवून घेऊया। ही चिंच आहे, मी ही रात्रभर पाण्यात भिजत घातलेली आहे। आता आपण हे मिक्सर मध्ये घालून घेणार आहे आणि त्यातच हा मी गूळ टाकून घेणार आहे एक बाउल आणि हे मिक्सर मध्ये फिरवून घेणार आहे। आता हे मिक्सर मध्ये बारीक केलेलं मी चाळणी मधून गाळून घेणार आहे। आपली खट्टी चटणी बनून तयार आहे, त्यामध्ये मी साधारण 1/4 टीस्पून एवढं मीठ टाकून घेणार आहे। म्हणजे काय होतं की त्याचा आंबटपणा कमी होतो। दही वडे बनवण्यासाठी मी ही उडदाची डाळ घेतलेली आहे। ही साधारण मी 4 ते 5 तास पाण्यात भिजत घातली। आपली डाळ मोरून तयार आहे। हे बघा, मी नखाई तोडून दाखवते। एकाचे 2 काप होत आहेत म्हणजे छान मुरून तयार आहे। आता आपल्याला काय करायचंय, या डाळीतलं पूर्णपणे पाणी काढून टाकायचं आहे। म्हणून मी या चाळांमध्ये ही डाळ ओतून घेते। मिनिट याला रेस्ट द्यायची, म्हणजे पाणी सगळं निथळून जाईल। आपलं डाळीला रेस्ट देतोय तोवर आपण दही तयार करून घेऊया। मी इथे 1/2 लिटर दही घेतलेलं आहे। हे गोड दही आहे, तुम्ही आंबट दही पण घेऊ शकता आणि त्याला या पद्धतीने हे विंग्स करून घ्यायचं आहे। त्यामध्ये थोडं 1/2 टीस्पून एवढं काळं मीठ टाकायचं आहे, रॉक सॉल्ट। 1/2 टीस्पून एवढं साधं मीठ आणि साधारण 4 टेबलस्पून एवढी मी साखर घेतलेली आहे। साखरेचं प्रमाण हे तुमच्या दह्याच्या आंबटपणावर अवलंबून आहे, ती कमी जास्त पण होऊ शकतं। तर हे छान याने फेटून घ्यायचं, म्हणजे साखर पण विरघळेल आपली आणि दही पण खूप छान असं सॉफ्ट होईल। दही छान मिक्स करून झालंय। आता यात आवश्यकतेनुसार पाणी टाकून घ्यायचं आपल्याला, की आपल्याला जेवढं पातळ दही हवंय त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं। यात मी साधारण 1/2 लिटरला 1/2 ग्लास पाणी एवढं टाकलंय। आता हे दही असंच आपण फ्रीज मध्ये ठेवून देणार आहे, म्हणजे हे थोडं गार होईल आणि आपल्या दही वड्याला छान अशी टेस्ट येईल। आपण बनवणार आहोत आपले दही वडे। आपल्या डाळीतलं पाणी निथळून तयार आहे, आपण छान ड्राय झालेली आहे। यामध्ये आता आपण 1 इंच आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, हे टाकून घेणार आहे आणि आपण हे सर्व आता मिक्सर मधून बारीक करून घेणार आहे। आपल्याला यामध्ये कमीत कमी पाण्याचा युज करायचा आहे आणि मिक्सर मधून बारीक करून घ्यायचे आहे। या पद्धतीने आपल्याला याची फाईन पेस्ट करून घ्यायची आहे। तर मी सर्व डाळ बारीक करून, आपली फाईन अशी डाळ बारीक करून तयार आहे। आता त्यामध्ये मी हे 1 टीस्पून एवढं साधं मीठ टाकून घेणार आहे आणि साधारण 2 मिरचीचे काप करून घेतले मी ते टाकून घेणार आहे। आणि हे आपल्याला छान आपलं डाळीचं पीठ हलकं होईस्तोवर फेटून घ्यायचंय। हे विंग्सने फेटायचं किंवा हाताने फेटलं तरी चालेल। आपलं पीठ भिजून तयार आहे। याला मला साधारण 10 मिनिटं लागली आहे हे फेटायसाठी। तर हे छान असं हलकं होईस्तोवर आपण फेटून घ्यायचंय। म्हणजे हे बघा, आता विंग्सला छान चिपकून पडलेलं आहे, म्हणजे आपलं फेटून तयार आहे। मी इकडे एका पॅन मध्ये तेल तापवायला ठेवलंय, आपलं तेल तापून तयार आहे। आता या पद्धतीने पाण्याचा हात घ्यायचा आणि पिठाचं छोटे छोटे गोळे बनवून आपल्याला छोटी छोटी वडी अशी तेला टाकून घ्यायची। या पद्धतीने अशी गोलवट वडी टाकून घ्यायची आहे।
आपल्याला तेल जास्त गरमही नको आणि थंडही नको, म्हणजे आपले वडे छान आतमधून शिजतील। नाहीतर काय होतं, जास्त गरम तेल असलं तर वडे बाहेरन शिजतात आणि आतून कच्ची राहतात। ही आता जरी अशी दिसली तरी तळता तळता छान गोलवट तयार होतात, त्यामुळे हे असं करून टाकून घ्यायची। वाटल्यास पाण्याचा हात घ्यायचा आणि त्यानंतर याला असं गोलवट आकार देऊन टाकून घ्यायची। तोवर मी एका भांड्यामध्ये ना साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी घेतलंय आणि त्यामध्ये थोडस मीठ टाकून घेणार आहे आणि ते छान विरघळून घ्यायचंय आपल्याला। आपले वडे तेलात वरती आले आहे म्हणजे एका साईडने छान शिजून तयार आहे। आता मी हे एक एक करून असे पलटवून घेणार आहे। तुम्ही बघताय ना आपले वडे त्याला चिकटत नाहीये, छान असे टर्न होतात आहे। आपले वडे आता तळून तयार आहेत। आता हे मी प्लेटमध्ये काढून घेणार आहे। तेलात न काढलेली वडे लगेच आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्यामध्ये साधारणत 5 मिनिटं आपल्याला मुरू द्यायची आहेत। आता मी माझी दुसरी बॅच पण तेलात टाकून घेतलेली आहे। अशा पद्धतीने मी आता सर्व वडे तळून घेणार आहे आणि पाण्यात टाकणार आहे। आपले वडे पाण्यात मुरून छान तयार आहे। हे बघा कसे छान सॉफ्टी झाले आहे आणि साईज पण मोठा झालेला आहे। पाण्यात सॉफ्ट झालेले आपले वडे हे आता आपल्याला दही वड्याच्या दही मध्ये घालून घ्यायचे आहेत। आता या पद्धतीने सर्व वडे यामध्ये सोडून देणार आहे। दह्याची क्वांटिटी तुम्हाला आवश्यकतेनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता। मी या पद्धतीने सगळे वडे दह्यामध्ये टाकून घेतलेले आहे। तुम्ही बघा यातलं एक्स्ट्रा तेल आपल्या पॉटमध्ये बाहेर पडलेलं आहे। आता हे साधारण आपल्याला 10 ते 15 मिनिटं मुरू द्यायचे। आपण आता हे फ्रीज मध्ये ठेवणार आणि छान गार होऊ देणार आहे। आपले दही वडे छान मुरून तयार आहे। साईज बघा, एका दही वड्याचा छान मोठा झालेला आहे। हे बघा छान आपले दही वडे मुरून तयार आहे। आता आपण याची करणार आहोत प्लेटिंग। अशा प्रकारे आपले सॉफ्ट मऊ लुसलुशी गोड आंबट असे दही वडे तयार आहे। तर नक्की एकदा करून बघा। आवडल्यास लाईक सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर पण नक्की करा। तुमच्या वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ बघण्यासाठी खूप खूप धन्यवाद। पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ नेक्स्ट रेसिपीला। तोवर हसत राहा, खात राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा। नमस्कार।